आपल्या सर्वांचे थोडं समोर आपल्या सर्वांचे मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. उद्यापासून महाराष्ट्र विधानमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला त्या संदर्भातली थोडी माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. या अधिवेशनामध्ये साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 4 आठवड्याचा कालावधी अधिवेशनाकरता ठेवण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की एक 3-4 वर्षांनी वगैरे 4 आठवड्याचं अधिवेशन या ठिकाणी होत आहे आणि आमची अपेक्षा आहे की या अधिवेशनामध्ये सामान्य माणसाच्या हिताकरता चर्चा व्हावी, निर्णय व्हावे, सर्व प्रकारच्या चर्चांकरता राज्य सरकारची तयारी आहे आणि लोकहिताचे निर्णय हे या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वतीनं घेतले जाते. साधारण आत्ता विधानमंडळामध्ये परिषदेमध्ये 3 बिलं हे प्रलंबित आहेत आणि 7 अजून प्रस्तावित विधेयकं आहेत. विशेषतः या प्रलंबित विधेयकांमध्ये विधान परिषदेमध्ये जे लोकायुक्ताचं बिल आहे ते या अधिवेशनामध्ये करण्यासंदर्भात आमचा आग्रह असेल. अर्थात विधान परिषदेमध्ये त्या संदर्भात आम्हाला कन्सेन्सस करावा लागेल, कारण विधान परिषदेत आमच्याजवळ अद्यापही मेजॉरिटी नाही आहे. पण आमचं सर्व पक्षांना आव्हान आहे की सर्व पक्षांनी लोकायुक्तासारखा जो कायदा आहे या कायद्यामुळे एक पारदर्शिता येणार आहे आणि म्हणून त्याला मदत करावी आणि एकमताने तो कायदा विधान परिषदेतही मंजूर करावा. त्या संदर्भातला काही बैठका देखील आम्ही घेऊन आणि विनंती करणार आहोत आणि मला असं वाटतं की या अधिवेशनामध्ये आपण अपेक्षा करूया की हे विधेयक आपण करू. साधारणपणे 8 मार्चला आपण आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल हा मांडणार आहोत आणि 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केला जाईल. आता मला असं वाटतं की आज चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकताना नेहमीचीच कारणं दिली आहेत, त्यामुळे अर्थसंकल्पावरची त्यांची प्रतिक्रिया देखील तयार झालीच असेल. ऑलरेडी टाईप करून त्यांनी ठेवलीच असेल की कसा शेतकरी विरोधी आहे, गरीब विरोधी आहे, विकास विरोधी आहे, महिला विरोधी आहे वगैरे असा. पण आमची अपेक्षा आहे की किमान त्यांनी आमचा अर्थसंकल्प ऐकावा, थोडा वाचावा आणि त्यानंतर आपली टाईप केलेली प्रतिक्रिया दिली तरी आमची हरकत नाही आहे. खरं तर चहापानावर त्यांनी बहिष्कार टाकला त्याला हरकत नाही आहे, पण एक गोष्ट मला पुन्हा उद्धवजींच्या पक्षाला विचारायची आहे की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतिदिन आहे आणि आज पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचं काम हे राहुल गांधींनी केलं आहे. मागच्या काळात तर तुमची मजबुरी होती, तुम्हाला सरकार चालवायचं होतं आणि त्यामुळे ते रोज राहुल गांधींचा अपमान करायचे, ते रोज राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचे, तरी तुम्ही मूक पिळून बसायचा. आता तुमची नेमकी मजबुरी काय आहे की आजही तुम्ही ज्यांच्या गळा भेटी घेतात ते रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करताय, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. खरं तर बऱ्याच गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, सगळ्या गोष्टींची उत्तरं देत मी आता बसत नाही कारण सभागृहात आपल्याला त्या द्यायच्या आहेत. पण विशेषतः कांद्याच्या संदर्भातला जो विषय त्यांनी मांडलेला आहे, राजेंद्र चव्हाण यांचं जे काही प्रकरण आहे कांदा उत्पादक शेतकरी, ते राजेंद्र चव्हाण झाडी बोरगाव बार्शी सोलापूर
त्यांनी 512 किलो कांदा विक्रीला आणला होता आणि साधारणपणे 8 पिशव्यांमध्ये 402 किलो तर 2 पिशव्यांमध्ये 110 किलो असा त्यांचा कांदा होता. आता जो छोटा कांदा असतो थोडा कमी प्रतीचा असतो चिंगडी फकडी काय जे काय त्याला म्हणतात असा जो माल असतो तो माल आहे त्याला 100 ते 150 रुपये भाव आहे आणि जो चांगला काय कांदा आहे त्याला 500 रुपयापासून 1400 रुपयापर्यंत भाव आहे. अर्थात तो व्हॅरी होतो आहे, भाव कमी अधिक होतोच आहे. त्या पद्धतीनं राजेंद्र चव्हाण यांना 512 रुपये मिळाले. मात्र त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस त्याची रिसिट मिळाली किंवा जो चेक मिळाला तिथे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, या सिस्टीममधनं 2 रुपये त्यांना मिळाले. आणि हे याकरता मिळाले की त्याच्यामध्ये वाहतुकीचा खर्च हा कापण्यात आला. 2014 सालीच आपण असा जी आर काढलेला आहे की असा जो कमी प्रतीचा कांदा असतो किंवा माल असतो यातनं वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही आणि तो वाहतुकीचा खर्च वजा केल्यामुळे केवळ 2 रुपये त्यांना मिळाले. मात्र हे लक्षात आल्याबरोबर या 2014 जी आर प्रमाणे संबंधित सूर्या ट्रेडर्स यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी आत्ता तरी असं सांगितलं आहे की चुकीने झालं आहे, आमच्या सॉफ्टवेअरमुळे ते झालेलं आहे, आमच्या सॉफ्टवेअरमध्ये हे वेगवेगळं करण्याची सिस्टीम नाही आहे, ते आम्ही सुधारू आणि याच्यावर कारवाई चालली आहे. पण त्याचवेळी आत्ताचं कांद्याचं मुख्य संकट या कारणाने आहे की आपल्या बाजूचे जे तीनही देश आहेत आणि विशेषतः ज्या दोन देशांमध्ये थोडा आपला कांदा जायचा, श्रीलंका आणि बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये कधी जायचा कधी नाही जायचा, या तिन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा तुटवडा आहे. त्यामुळे या तिन्ही देशांनी इम्पोर्ट जे आहे हे जवळजवळ सगळ्या प्रकारचे बंद केलेले आहेत आणि त्यासोबत आता कर्नाटक असेल, राजस्थान असेल, अशा वेगवेगळे राज्य, हे पूर्वी कमी राज्य कांदा पिकवायचे, आता जवळजवळ 9-10 राज्य आहेत की जी राज्य कांदा पिकवतात. त्यामुळे एकीकडे एक्सपोर्ट करता मार्केट उपलब्ध नाही आहे आणि दुसरीकडे पीक अधिक आहे अशी परिस्थिती आहे. या संदर्भात बरीच मंत्रिमंडळात ही चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री मोदी त्या संदर्भात काय पुढची आमची स्ट्रॅटेजी असेल ती निश्चितपणे सांगतील. एक अजून विषय, पत्रकार शशिकांत वारिजे यांच्या हत्येच्या संदर्भात अजितदादांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. 6 फेब्रुवारीला ही दुर्दैवी हत्या झाली होती. महानगरी टाईम्सचे ते पत्रकार होते. पण या संदर्भात अतिशय वेगानं कारवाई करण्यात आली आणि याच्यामध्ये 302 गुन्हा तर आपण लावलाच, पण पत्रकारांवर हल्ल्याच्या संदर्भातला जो कायदा आपण केला आहे, जो मागच्या काळामध्ये आपलं सरकार असतानाच आपण कायदा केला, त्या कायद्याच्या अंतर्गत देखील गुन्हा आपण दाखल केला. आणि एवढंच नाही तर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी माननीय विनायकराव मेटे यांच्या जो काही ॲक्सिडेंट झाला त्या संदर्भात आपण एक्सपर्ट्सची मदत घेतली आहे, तशा प्रकारे याच्यामध्येही आपण एक्सटर्नल एक्सपर्ट्सला देखील त्या ठिकाणी रोप इन केलं आहे आणि त्यांच्याही मदतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट आहेत, फॉरेन्सिक आहे, एव्हिडन्स आहे, या संदर्भातली सगळी कारवाई आपण त्या ठिकाणी करतो आहे. आणि निश्चितपणे या संदर्भात कुठेही सरकारने, आम्ही तात्काळ SIT जाहीर केली, आम्ही तात्काळ त्यामध्ये कारवाई केली. त्यामुळे ज्या प्रकारे अजितदादा म्हणत होते की जणू काही असं वाटत होतं की सरकारनेच काहीतरी केलं आहे, तर सरकार या बाबतीत मोठ्या प्रमाणात संवेदनशील आहे आणि अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांच्या संदर्भात सरकारचं पूर्ण लक्ष आहे. यासोबत त्यांनी कायदा सुव्यवस्थे या संदर्भात अशोक चव्हाणांवर पाळत आता त्या संदर्भात खरं म्हणजे जी काही माहिती घेतली आहे तर अशोक चव्हाणांनी जे सांगितलं आहे आणि माध्यमांमध्ये जे आलं आहे याच्यात बराच अंतर आहे, पण ठीक आहे, त्याच्या मी काही फार खोलात जाणार नाही. त्यानंतर संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी. आता खरं म्हणजे ज्यावेळेस ठाण्याच्या आयुक्तांनी, आम्ही त्यांना सांगितलं की याची चौकशी करा,
त्यावेळेस चौकशी करण्याकरता गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमच्या उपसंपादकांनी मला अशी माहिती दिलेली आहे की मी कुठल्या तरी कार्यक्रमाला जाणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये कोणीतरी माझ्यावर शाई फेकणार आहे आणि त्याच्यामुळे मी हे स्टेटमेंट केलं आहे. त्यांनी मला सांगितलं, त्याच्या आधारावर हे केलेलं स्टेटमेंट आहे, अशा प्रकारचं त्यांनी जबाब दिलेला आहे. तथापि त्यांना जी काही सुरक्षा आहे त्याचा आढावा घ्यायला आम्ही सांगितलेलं आहे. अजून काही थ्रेट परसेप्शन आहे का, ते थ्रेट परसेप्शन पाहायला सांगितलं आहे. पण मला असं वाटतं की कधीकधी विनाकारण सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न हे काही लोक करतात आणि त्याच्यामध्ये मग मनात येईल ती नावं घ्यायची आणि त्यातनं कुठेतरी राजकीय त्याला रंग द्यायचा हे योग्य नाही आहे. किंवा आदित्य ठाकरेंवर हल्ल्याचा प्रयत्न, आता त्याही संदर्भात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्या ठिकाणी काय घडलेलं आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. जितेंद्र आव्हाड यांना अंडरवर्ल्ड करणं मारण्याची धमकी म्हणून सांगितलं, या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. काय चाललेलं आहे हे पूर्ण माहिती आहे. कुठेतरी असं आहे की विरोधी पक्षाच्या प्रत्येक नेत्याची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही त्यातनं मागे हटणार नाही. पण नरेटिव्ह तयार करण्याच्या प्रयत्नात जर चुकीची माहिती देण्यात येत असेल किंवा अतिरंजित माहिती देण्यात येत असेल तर त्याही संदर्भात मला असं वाटतं की कुठेतरी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता अजितदादांना CM साहेब आणि मी हे पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेलो हे फार पोटात दुखलेलं दिसत आहे. मी त्यांना आठवण करून देतो की आम्ही 2-3 दिवस गेलो. पंढरपूरला जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस ते पूर्णवेळ तिथे बसले होते. इकडे ज्यावेळेस आपली नांदेडमध्ये निवडणूक होती त्यावेळेस अशोक चव्हाण पूर्णवेळ त्या ठिकाणी बसले होते. तेव्हा शेवटी निवडणुका आहेत तर प्रचाराला गेलं तर त्याच्यामध्ये एवढं पोटात दुखणार काय. या उलट तुम्ही जर बघितलं तर आमच्या सरकारने त्यांच्या म्हणजे कुठेही आमचं काम थांबलेलं नाही आहे. आज आपण बघा, आमच्या सरकारने इतक्या वेगाने वेगवेगळे सगळे निर्णय हे घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आज बघा शेतकऱ्यांच्या संदर्भात MBA म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकूण त्यांनी 6,000 कोटी दिले. आम्ही 7 महिन्यामध्ये मदतीचे पैसे आणि 50,000 रुपये जे शेतकऱ्याच्या खात्यात दिले हे मिळून 12,000 कोटी रुपये दिले आहेत. आणि एवढंच नाही तर आमचं सरकार किती गतिमान आहे तर केवळ 7 महिन्यामध्ये 23 सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिलेली आहे, ज्यातनं जवळजवळ 5,21,000 हेक्टरचं सिंचन होणार आहे. त्यांच्या काळात तर सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळायची नाही, तेव्हा प्रकल्प सगळे बंद होते. त्यामुळे हे गतिमान सरकार आहे. त्यामुळे आम्ही समजा एखाद्या पोटनिवडणुकीत प्रचाराला गेलो तरी देखील आम्ही 24 तास काम करतो, कुठेही काम आमचं मागे राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं की त्यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च झाला नाही असं त्यांनी सांगितलं तर आपल्याला कल्पना आहे त्यांच्याही काळामध्ये आपलं निधी खर्च हा 31 मार्चच्या सुमारास त्याचा आढावा आपल्याकडे येतो. निधी खर्च होत असतो पण त्याचं जे रिकन्सिलिएशन आपण करतो ते 31 मार्चला करतो, त्यामुळे तोपर्यंत तो कमी खर्च दिसतो. पण शेवटी 99 ते 100% दरवर्षी आपण या प्रकारचा खर्च करतो, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. तो खर्च आपण हा पूर्णपणे या ठिकाणी करणार आहोत. आणि मला असं वाटतं की MPSCच्या संदर्भात देखील ते बोलले. आता खरं म्हणजे MPSCचा निर्णय त्यांचं सरकार असताना झाला, तेव्हाच ती कमिटी अपॉइंट झाली, तेव्हाच कमिटीचा निर्णय आला, तेव्हाच MPSCने घोषणा केली ही नवीन पद्धती लावायची. ही तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी ते जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन MPSCकडे पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून ती मागणी मान्य करून घेतली. खरं म्हणजे तेव्हाच जर उद्धवजी आणि अजितदादांच्या सरकारने केलं असतं तरी आंदोलनाची वेळच आली नसती. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही आपलं आहे ते झाकून ठेवायचं हे काही फार योग्य नाही आहे. आता अनेक गोष्टी आहेत, मी काही सगळ्या गोष्टी सांगणार नाही. पण एक गोष्ट पुन्हा सांगतो की ज्याचा वारंवार ते उल्लेख करतायत ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे जे 2 नावं आहेत याप्रमाणे केंद्र सरकारने त्याला बदलण्याची मान्यता दिली आहे. ती मान्यता दिल्यानंतर
महसूलचा आपला कायदा आहे त्या कायद्यानुसार आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागतं. ते नोटिफिकेशन आज किंवा उद्या निघेल आणि मग ज्याला आपण औरंगाबाद जिल्हा म्हणायचो तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा होईल, छत्रपती संभाजीनगर तालुका होईल आणि छत्रपती संभाजीनगर विभाग होईल, छत्रपती संभाजीनगर शहर होईल आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका होईल. जिथे नुसता पत्ता म्हणून वापरलेला आहे ते ऑटोमॅटिक संभाजी छत्रपती संभाजीनगर होईल, पण जिथे कायद्याने वापरलेलं आहे तिथे कायद्याची अधिसूचना काढावी लागते. ती अधिसूचना काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एकतर आज रात्री किंवा उद्या ही अधिसूचना निघेल. तसंच धाराशिवचं देखील आहे. तालुका, जिल्हा आणि नगरपालिका या तिन्हीचा ची अधिसूचना निघून त्या ठिकाणी तो बदल होईल. हे झाल्यानंतर आम्ही एअरपोर्ट ऑथॉरिटीला कळवू, हे झाल्यानंतर आम्ही रेल्वे ऑथॉरिटीला कळवू, मग ते त्यांच्या सिस्टीममध्ये बदल करतील. त्यांनाही थोडा वेळ लागतो कारण तिकिटाची सिस्टीम ही त्यांची ऑटोमॅटिक सिस्टीम असते, त्याच्यामध्ये त्यांना सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा बदल होईल, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेली त्या काळची घोषणा ही आमचं सरकार आल्यानंतर, एकनाथराव शिंदेंचं सरकार आल्यानंतर आम्ही ती पूर्ण करू शकलो आणि म्हणून त्याकरता मी केंद्र सरकारचे माननीय मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो. मी पुन्हा एकदा सांगतो की विरोधी पक्षाने जरूर लोकहिताचे सगळे मुद्दे मांडावे, त्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्याकरता आमचं सरकार पूर्णपणे तयार आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं. सगळ्याच पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि हे 4 आठवड्याचं अधिवेशन आहे. यामध्ये राज्यातल्या जनतेच्या हिताचे प्रश्न असतील, चर्चा असेल, राज्याचा विकास असेल, नवीन धोरणात्मक निर्णय असतील, विधेयकांच्याबद्दल तर DCM साहेबांनी सांगितलं, लोकायुक्त असेल, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योग व्यापार गुंतवणूक सगळ्यात महत्त्वाचं विधेयक आहे, आणखी काही विधेयक आहेत, पोलीस महाराष्ट्र पोलीस सुधारणा असेल, अनेक विधेयकं विधानसभेत आहेत आणि परिषदेमध्ये आहेत. आणि यामध्ये विरोधी पक्षांनी देखील चर्चा करावी, सकारात्मक मुद्दे मांडावेत, सूचना कराव्यात आणि या राज्यातल्या जनतेला या अधिवेशनामधून काहीतरी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार, आमचं युती सरकार करणार आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे त्याची माहिती दिलेली आहे. खरं म्हणजे अधिवेशन जे होतं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अतिशय महत्त्वाचं अधिवेशन आहे. यामधून आपण जनतेच्या भावना, जनतेच्या गरजा, राज्याचे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, एक मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतात जनतेच्या आणि शासन देखील सकारात्मक भूमिकेतून जाते. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे. त्याचबरोबर सर्वच विभाग जे सेक्टर आहेत त्यांना दिलासा देणारा निर्णय असेल, त्यांचे प्रश्न सोडवणारा निर्णय असेल, असे सगळेच निर्णय काही ना काही या राज्यातल्या जनतेला त्यांच्या जीवनामध्ये काही बदल झाले पाहिजे, सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे, असा प्रयत्न गेले 6-7 महिन्यापासून आम्ही करतो आहे. आणि ज्या योजना आम्ही निर्णय घेतल्या, जे धोरणात्मक निर्णय घेतले, ज्या योजना सुरू केल्या, ज्या 2.5 वर्षामध्ये बंद पडलेलं सगळं काम होतं ते आम्ही सुरू केलं आहे. अतिशय महत्त्वाचे कितीतरी प्रकल्प बंद केले. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 22 प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली जलसिंचनाच्या. 5 लाखाच्यापेक्षा जास्ती हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. एकही सिंचन प्रकल्प मागच्या 2.5 वर्षात मंजूर झाला नाही, सुधारित प्रशासकीय मान्यता नाही. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना आपल्या तुमच्या काळात सुरू केली, अतिशय महत्त्वाची योजना, ती बंद केली, ती आम्ही सुरू केली. आणि असे अनेक निर्णय आपण घेतले, त्याच्यामध्ये मी आता जात नाही, अगदी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय, पेट्रोल डिझेलपासून, ज्येष्ठांपासून, महिलांपासून, शिक्षकांपासून अनेक निर्णय जे आहेत या राज्यातल्या जनतेसाठी
आम्ही 6-7 महिन्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि एक बंद पडलेले प्रकल्प पुढे नेतोय. मुंबईतले मेट्रोचे प्रकल्प असतील, राज्यातले अनेक विकास प्रकल्प असतील, या सगळ्या प्रकल्पांना गेल्या 6-7 महिन्यामध्ये जी चालना दिलेली आहे ती आपल्या समोर आहे. मुंबईमध्ये जे काही आपण काम करतोय, काँक्रीटचे रस्ते असतील, सुशोभीकरण असेल, एसटीपी असेल, प्रदूषित ट्रीटमेंट पाणी एसटीपीच्या माध्यमातून करून जे प्रदूषित पाणी आता आपण सोडलं जात आहे समुद्रात, या सगळ्यात ज्या काही आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वार्डामध्ये तोच आपण कन्सेप्ट पूर्ण राज्यामध्ये राबवतो आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून. म्हणजे अगदी PHC पासून म्हणजे PHC जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचं अपग्रेडेशन असेल, जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असतील, जिल्हा रुग्णालय अपग्रेड करणं असेल, असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले. आणि म्हणून या अधिवेशनात देखील धोरणात्मक निर्णय होतील, सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे, विरोधकांनी आलं पाहिजे, सूचना केल्या पाहिजे. परंतु मला वाटतं त्यांची आज पत्रकार परिषदेतून मानसिकता दिसलेली आहे की ते म्हणाले चहापानावर बहिष्कार तर घातला त्यांनी नेहमीप्रमाणे, पण ते असं म्हणाले अजित पवार की आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, बरोबर ना. तर मी तर असं सांगतो की जे त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, हसीना पारकर दाऊदची बहीण, तिला चेक दिलेले ते, ज्यांनी देशद्रोह केला ते तर राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली. बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं, म्हणजे महाराष्ट्र द्रोह मोठा आहे का देशद्रोह मोठा आहे. त्यामुळे एक वैफल्यग्रस्त ते झाले सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे, आणि त्यांचा आरोप फक्त करण्याचंच काम त्यांनी सुरू केलेलं आहे, त्यांची मानसिकता समजू शकतो आम्ही. त्यामुळे अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर, सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर मासा पाण्याविना तडफडतो तसं त्यांची परिस्थिती झालेली आहे, आणि त्यामुळे आपण समजू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण घटनाबाह्य सरकार, अरे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, मेजॉरिटी घटना आहेत, नियम आहे, कायदे आहेत, आणि निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृत पक्ष, धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आम्हाला दिलं, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही. याचा अर्थ तुमच्या बाजूने निकाल दिला की ते चांगलं, तुमच्या विरोधात निकाल दिला की ते वाईट, असं कसं काय दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ शकता. आणि फार म्हणजे घटनाबाह्य, लोकांमध्ये रोष आहे, म्हणजे काय त्याला आणखी काय काय म्हणालेत ते, पक्ष विरोधी काम केल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे, नाराजी आहे. आता मी काल पुण्यात होतो, परवाही होतो, इतरही ठिकाणी जातो, अजितदादांचे सगळे कार्यकर्ते आहेत तिकडे, बघा तुम्ही आम्ही गेल्यानंतर काय तो लोकांचा प्रतिसाद, प्रेम पाहायला मिळतं, त्याची धास्ती झाली आहे, आता पोटदुखी झाली आहे. आणि दादा सभा शरद पवार साहेबांनी घेतल्या, अजित पवार तर तिथेच गल्ली बोळात फिरत होते, आम्ही काय म्हणालो त्यांना कशाला प्रचार करायला येत आहे. निवडणूक आहेत, देवेंद्रजी म्हणाले त्याबद्दल आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतोय, पण एवढं काय प्रॉब्लेम पोटदुखी व्हायचा. त्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी घटनाबाह्य काम केलं, निष्ठा बदलली. आता मी असं म्हणू शकतो अजित पवारांनी दिवसातून 3 वेळा त्या दिवशी एकदा तुमच्यावर शपथविधी घेतला, नंतर परत राष्ट्रवादीत गेले. मी ते नाही केलं, मी बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिकाच घेऊन पुढे चाललोय, आणि ते अगदी सगळ्यांनी मान्य केलंय, जनतेने मान्य केलं, आणि माझ्यासोबत घेतलेल्या शपथेवर कायम आहे तुम्ही. हा, मी कायमच असतो, एकदा निर्णय घेतला की परत फिरत नाही. त्यामुळे तर मार्केटमध्ये ते थोडंफार माझं वजन आहे ना. त्यामुळे अजित पवारांची थोडीशी परिस्थिती समजू शकतो मी, पण त्यांनी कसं आहे, आरोप करताना त्याला थोडे पुरावे पाहिजेत, काहीतरी तथ्य पाहिजे त्याच्यामध्ये. आरोप आपल्याला आरोप करायला काही कोणी आरोप करू शकतो, त्याला काय अक्कल लागत नाही, परंतु आरोप करताना आपण मोठ्या पदावर राहिलेलं आहात, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताय, उपमुख्यमंत्री राहिलेला आहात, त्यामुळे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य
आणि फार त्यांना म्हणजे ते नेहमी सांगतात की शिवसेना सोडल्यानंतर काय होतं बघा, काय होतं बघा. अरे काय होतं बघा, शिवसेनाच आहे आम्ही आणि शिवसैनिकच आहे आम्ही. तुम्ही केव्हापासून निष्ठावंत कडवट शिवसैनिक झालात त्याचं जरा थोडंसं शोध लावायला लागेल. त्यामुळे ठीक आहे, सभागृहात आपण आम्ही भेटूच, त्यामुळे सगळ्याचा समाचार तिकडे घेऊ. त्याचबरोबर धमक्यांचं तर आपण म्हणालात की धमक्या, खोटे नाटे आरोप, कारवाया. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नवनीत राणा, त्याच्या आपल्या रवी राणा, नारायण राणे, अरे जेवणावरून तुम्ही उठवलं त्यांना, काय पळून जाणार होते, मंत्री होते ते, त्यांना तुम्ही एवढी तत्परता दाखवली. त्यात कोणाचं घर तोडायला कोण, ते कंगना राणावत, आणखी कोणते एक बिचारी मुलगी तिला आत घातली, केतकी चितळे, तिकडे गिरीश महाजन कुठे गेला, महाजन गिरीश महाजन तर मोका लावायची तयारी होती पूर्णपणे. त्याची कॅसेट आली आणि ते उपमुख्यमंत्री माझ्या बाजूला आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना आत घाला, म्हणजे भाजप बरोबर बॅक फुटला जाईल. हे सगळे उद्योग कोण करत होतं हे तर मला माहीत आहे ना. त्यावेळेस मी काय म्हणालो ते मी सांगत नाही तुम्हाला आता, नंतर नंतरच्यासाठी ठेवतो. पण हे उद्योग तुम्ही केले ना, आणि दोन दोन मंत्री आतमध्ये जेलमध्ये गेले, तुम्ही त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही, आणि आमच्याबद्दल खूप मोठा लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, द्वेष आहे. अरे ज्या ठिकाणी आम्ही जातोय हजारो लोक तिथे स्वागतासाठी, प्रेम त्यांचं तिथे दिसते आम्हाला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 7,500 ग्रामपंचायतीपैकी 4,500 भाजप आणि शिवसेनेच्या, म्हणजे बाळासाहेबांच्या आता शिवसेनाच आपली ओरिजिनल, याचे 4,500 सरपंच कसे निवडून आले, लोकांची नाराजी आहे म्हणून. या राज्यातले विविध कोपऱ्या कानाकोपऱ्यातले लोक रोज लोक प्रवेश करतायत शिवसेनेमध्ये, आणि म्हणून शिवसेना ही अधिकृत शिवसेना, आम्ही कुठलंही काही चुकीचं काम केलं नाही, म्हणून तर प्रेम मिळते लोकांचं, रिझल्ट मिळतोय, प्रतिसाद मिळतोय, आणि त्याचंच नेमकं अजित पवारांना पोटदुखी सुटलेली आहे. ठीक आहे, जाऊ दे. सरकारी जाहिरातीच्याबद्दल काहीतरी बोलले, खूप पैसे खर्च केले आम्ही, किती कोटी, 245 किती होते त्यांचे, 245 कोटी रुपयाचं त्या नियोजन त्यांनी जाहिरातींसाठी केलं होतं अजित पवारांनी, आणि त्यांचं सोशल मीडियासाठी 6 कोटीची तरतूद केली होती, पण ते बमबॉम्ब झाल्यानंतर ते रद्द केलं. स्वतःचा प्रचार करायला, अरे असं आम्ही नाही करत कधी, असं खोटं नाटं काम करत नाही, ते काय लपून राहतं काय. आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी, याच्यावर किती पैसे खर्च केले. अरे महाराष्ट्र आपलं आहे, आपलं कुटुंब फक्त आपल्याला धरून नाही चालत, हे बघा ना तुम्ही. आणि ते झाल्यानंतर मला आठवत आहे की पृथ्वीराज बाबांचं ते सह्या करत नव्हते, त्यांचं ते असं पेन धरून ती जाहिरात केली होती या लोकांनीच, बरोबर ना. आणि दुसरं अशोक पर्व, तिथं तर किती मोठ्या प्रमाणावर जाहिराती सुरू झाल्या होत्या, पण त्यात मला जायचं नाही. सुधीर भाऊनी मगाशी मला आकडा सांगितला, त्यांचे 245 कोटीचं नियोजन तरतूद केली होती, आपले तर जास्ती नाहीत तेवढे, 7 महिन्यात 50 कोटी, 7 महिन्यात 50 कोटी. आता बघा तुम्ही दिल्ली, पंजाब, तेलंगणा किती जाहिराती देत आहेत त्याचं हिशोब करा, आणि त्यात आपण कित कुठे आहोत. शेवटी या योजना ज्या आहेत, सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी हे आपण करतो आहे. मग ह्याच्यात वाईट वाटून घेण्याचं काय कारण आहे, ते कारण करण्याची आवश्यकता नाही. वर्षा बंगल्यावर म्हणाले किती कोटी रुपये दिले, 2 कोटी काहीतरी 40 लाख सोन्याचा चमचा, नाही सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो आम्ही, सोन्याचं पा. आता मला सांगा, वर्षा गेले 2.5 वर्ष बंद होतं ना, आता 6-7 महिन्यापासून सुरू आहे ना, लोक येतात राज्यभरातून येतात, लोक हजारो लोक रोज भेटतात, तुम्ही येता ना, साक्षीदार आहात तुम्ही लोक. आणि आल्यानंतर काय त्याला पाणी पण नाही द्यायचं, चहा द्यायचा नाही, आम्ही काय बिर्याणी नाही देत तिकडं, पण चहा पाणी तर देऊ शकतो की नाही.
आणि ते आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आणि त्याचा चहा पाण्याचं अजितदादा काढताय. मला सांगा, 70,000 कोटी रुपये तुम्ही पाण्यात घातले, 0.1 पण जमीन सिंचनाखाली आली नाही, आली का? हे मी नाही म्हणत आहे, हे पृथ्वीराज चव्हाण आणि मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणच म्हणाले आणि क्यागनी पण काहीतरी म्हटले वाटतं. मग त्याचा हिशोब कधी आम्ही विचारला का? पण तोही द्यावा लागेल. शेवटी बघा, तुम्ही हे चहा पाण्यावर कुठे घसरताय? 7 महिन्यामध्ये म्हणजे महिन्याला 40 लाख, म्हणजे ऑनलाईनही फेसबुक लाईव्ह चालू होतं तेव्हा 34 का 35 लाख रुपये महिन्याला जात होते. त्याचा थोडंसं त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती. आता तर प्रत्यक्ष फील्डवर काम करतोय आम्ही आणि ते साक्षीदार तुम्ही आहात सगळे. आम्ही काही चुकीचं बोलत नाही, चुकीचं बोलत नाही, खोटं बोलायचं तर सवयच नाही आम्हाला, खोटं आश्वासन द्यायचं पण नाही बिलकुल. आणि त्यामुळे ठीक आहे, त्यांनी म्हणाले चांगलं आहे ते. आणि बाकी आणखी काय काय म्हणाले, पुण्याची पोटनिवडणूक तर मी सांगितलं आणि DCM साहेबांनी पण सांगितलेलं आहे. कांद्याचं विषय त्यांनी घेतला, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्यांनी सांगितलं. आतापर्यंतच्या मदतीपेक्षा मागच्या त्याचे आकडे मगाशी DCM साहेबांनी सांगितले, 5,800 कोटी रुपये दिले होते मागे, आता 12,000 कोटी रुपये आपण वाटतोय. 50,000 रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, त्याची पूर्तता कोणी केली? आपण करतोय. त्याच्यातले जवळपास 4,000 कोटी वाटून झाले, 4,700 कोटी वाटून झाले, आणखी 1,000 आहेत ते पण त्याचं व्हॅलिडिटी झाल्यावर ते त्यांना देतोय आपण. जे सततच्या पावसामुळे नुकसान झाले त्यातले आपण 750 कोटी वाटले, आणखी काही वाटायचे? आणि जे रेग्युलर जे आपल्या जो नुकसान भरपाई आहे जवळपास 5,000 कोटीच्या वरती, ते म्हणजे एकंदरीत 5,800 आणि 12,000 हे पैसे कोणी दिले? हे आपण देतो. आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्याचं नुकसान झालेल्या वस्तुस्थिती आहे. आणि आपण तर NDRFच्या दुप्पट 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, निकषात बसत नव्हतं त्यांनाही मदत आपण केली. आणि कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्याही मागे सरकार खंबीरपणे उभं राहील, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, हे या ठिकाणी मी सांगतो. शेवटी हे सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून बाकी मला वाटतं तिकडे सभागृहात होईलच काय, हां नाही असे निर्णय आपण घेतले ना, आज पण घेतले बरेचसे, हे आपण घेतलंय ना. सफाई कामगारांचा जो हजारो कामगारांचा अनुकंपाचा विषय, वारसा हक्काचा विषय होता लाडपागे समितीचा, तोही आपण निर्णय घेतला. असे निर्णय मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खूप निर्णय घेतलेत. त्यांना वाटलं होतं की काय कुठून, मला तर एकदा एका मोठ्या नेत्याने विचारलं, भले एवढे निर्णय फटाफट फटाफट धडाधड घेताय, अरे आम्ही तर एवढे 2.5 वर्ष काहीच करू शकलो नाही, केंद्राने आम्हाला पैसे दिले नाही. बोले देणार कसे, तुम्ही कडक शिंग बनले होते. थोडं वाकून जरा, अरे पैसे मिळवायचे तर त्याला नमस्कार चमत्कार करायला लागतो की नाही? मोदी साहेब 3-3 वेळा इकडे यायला लागले, याचा अर्थ काय? निवडणुका आल्या म्हणून नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामच नाही करत आम्ही. समृद्धी हायवे गेम चेंजर प्रकल्प जो यांच्या संकल्पनेतून पूर्ण आम्ही केला, गेम चेंजर म्हणजे गेम चेंजर, आज लोक लाखो लोक जात आहेत त्याच्या उद्घाटनाला आले. वंदे भारतच्या 2 ट्रेन सोडल्या, मेट्रो 2A7 त्याचे लोकार्पण शुभारंभ झालं, लाखो लोक प्रवास करायला लागले. काँक्रीट रस्ते, अरे खड्ड्यातून घातलं तुम्ही सगळ्यांना, पैसे डिपॉझिट करायचे कशाला चाटायला? अरे लोकांचे पैसे लोकांसाठी घाला ना. खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. सुशोभीकरण चालू आहे, STP सगळं चालू आहे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू आहे, कोळीवाड्याचा पुनर्विकास चालू आहे. या मुंबईतला मुंबईकर जो बाहेर गेला आहे, जे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत ते आम्ही, आमचं चर्चा झाली आणि त्यामध्ये पुनर्विकास करण्यासाठी ज्या म्हाडा असतील, BDD चाळ असेल, सेस इमारती असतील, SRA असेल, ज्या इमारती आहे, ज्या जे जे प्रकल्प रखडले
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायदा नियम बदलावा लागला तरी तो आम्ही बदलतोय. मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे त्याला परत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. फक्त निवडणूक आल्या की मुंबईकर आणि मुंबई तोडणार जोडणार हे सगळं सुरू होतं. आणि असं काही बघा आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही करणार नाही. मुंबई आपली आहे, मुंबईकरांची आहे, ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, ही आर्थिक राजधानी आहे आणि ते देशभरातले जगभरातले लोक येतात. बदल जाणवतोय ना तुम्हाला? तुम्ही बघताय सगळं. साफसफाई सुरू केली आहे, पब्लिक टॉयलेट 5-5 वेळा सफाई सुरू करायची सूचना दिल्या, चालू आहे सुशोभीकरणाचं. आजच आम्ही 320 सुशोभीकरणाचे जे प्रकल्प आहेत त्याचं भूमिपूजन केलं आहे. जे निर्णय आम्ही काँक्रीटच्या रस्त्याचं घेतले त्याचं काम सुरू झालंय. आम्ही बोललत नाही, करून करतो सगळं. हां, कोस्टल रोड आता पूर्ण होतोय. ट्रॅफिक वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. ह्या सगळ्या ज्या काही प्रदूषण, मुंबईतलं प्रदूषण, त्या बजेटमध्ये आम्ही सांगितलं चहलना की त्याच्यासाठी तरतूद करा. दुनियाभर कुठली टेक्नॉलॉजी आहे शोधून आणा. त्यांनी सांगितलं गुरगाव, दिल्ली, लखनौ इथे जी काही यंत्रणा लावली होती, बोललो त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आणा. मुंबईतलं प्रदूषण कमी झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्यांवर आम्ही काम करतोय, फोकस काम करतोय. त्यामुळे राज्य सरकार जे आपलं सरकार आलं आहे त्याला केंद्राकडून मदत मिळते. बजेटमध्ये 13,500 कोटी रेल्वे प्रकल्पाला दिले, रस्त्याच्या प्रकल्पाला पैसे दिले, नगर विकासला 15,000 कोटी रुपये दिले, MUTPला काही पैसे दिलेत, जे इन्फ्रा प्रोजेक्टसाठी 10,00,000 कोटी ठेवलेत संपूर्ण देशासाठी, त्यातले आपल्याला पैसे राज्याला मिळतील. हे सगळं मिळणार आहे ना. मग आम्ही जेव्हा आपण गेलो अमित भाईंकडे, सहकार जे साखर उद्योग अडचणीत आला होता, लाखो ऊस पिकवणारे शेतकरी अडचणीत आले, 10,000 कोटी रुपयाची तरतूद याच्यामध्ये अर्थसंकल्पात त्यांना जो अडचण त्यांचा प्रश्न होता इन्कम टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला. शेवटी केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एकमेकाशी संवाद साधून विश्वासाने काम करतात तेव्हाच तुम्ही त्यांना नेहमी, आता कोणीतरी सांगितलं केंद्राने आम्हाला तेव्हा पैसे नाही दिले आता कसे देतात, अरे तुम्हाला त्याने घरी आणून द्या ना बसून, तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. केंद्राच्या विरोधात नेहमी काही झालं तर केंद्र जबाबदार, मग आपली काय जबाबदारी आहे राज्यकर्ते म्हणून. आणि त्यामुळे आम्ही ज्या ज्या बाबी ज्या ज्या गोष्टी ज्या जी जे विषय राज्याच्या हिताचे आहेत, राज्यातल्या जनतेच्या हिताचे आहेत, बिलकुल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो. देवेंद्रजी स्वतः करतात, मी कधी जातो तर बोले दिल्लीला चले, दिल्लीमध्ये घर घ्या म्हणाले. अरे दिल्लीमध्ये काय घर, दिल्लीमध्ये मला घर घ्यायची गरज नाही, श्रीकांत शिंदेचं घर आहे तिकडे. अरे म्हणजे पाठपुरावा करायला जायला नको का तिकडे? त्यामुळे मला वाटतं आता आज एवढं बस झालं. आपण एक मिनटं ते लाड पाहिजे, मी तिचं एक सांगून मग अशी मुख्यमंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केला, एक हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतला आहे. जे आपले सफाई कामगार आहेत यांना लाडपागे समिती सुधारित पद्धतीने लागू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना सफाई कामगारांना वारीस पद्धती आपण लागू करतो आहोत. सगळ्या प्रकारचे म्हणजे सफाई कामगारांची नव्याने व्याख्या केली आहे, सर्व प्रकारचे सफाई कामगार त्याच्यामध्ये आपण म्हणजे शासकीय सेवेतले, महानगरपालिकेतले, नगरपालिकेतले, मेडिकल कॉलेजमधले, दवा असे सगळे एकत्रितपणे घेतले आहेत. आणि वारीस पद्धतीमध्ये ते मुदतपूर्व रिटायर झाले किंवा मुदत संपल्यानंतर रिटायर झाले तरी त्यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्यांना नोकरी देता येईल, त्यांना त्या संदर्भात नेमून देता येईल की कोणाला नोकरी द्यायची आहे. आणि नेमून देत असताना पती, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, विधवा मुलगी, बहीण, घटस्फोटित मुलगी, परित्यक्त्या, असा सगळ्या प्रकारचे किंवा हे कोणी उपलब्ध नसेल आणि दुसरा कोणी त्यांचा जवळचा नातेवाईक असेल तर त्यांनाही त्यांना नॉमिनेट करता येईल, अशा प्रकारची ही सोय ही आता आपण त्यांना उपलब्ध करून दिली आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः सगळ्याच प्रकारच्या सफाई कामगारांना आपण समाविष्ट केला आहे, पण त्यात प्राधान्य ज्या लोकांनी मागच्या काळामध्ये
डोक्यावरनं घाण वाहून नेली आहे असे जे लोक आहेत त्यांना देखील एक विशेष प्राधान्य याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. यामध्ये आता नवीन जी आर प्रमाणे नियुक्ती प्राधिकाऱ्याची ही जबाबदारी आपण केलेली आहे की त्याला या पद्धतीनं त्यांचं नॉमिनेशन घ्यावं लागेल आणि त्यांना नोकरी द्यावी लागेल. वेळेत जर नोकरी दिली नाही आणि नॉमिनेशन घेतलं नाही तर त्याच्यावर नियुक्ती प्राधिकाऱ्यावर त्या संदर्भात कारवाई होईल हे देखील सांगितलेलं आहे. वारसा पद्धतीनं ज्या काही नेमणुका आहेत त्याची पद्धतही एक अतिशय सोपी केलेली आहे. त्यासोबत सफाई कामगाराचा मुलगा सफाई कामगारच का राहावा, त्यामुळे त्यातले जे शिक्षित आहेत त्यांना क्लास 3 नोकरी देण्याचा देखील याच्यामध्ये आपण निर्णय जो आहे तो निर्णय केलेला आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की पदभरतीच्या संदर्भातले कुठलेही नियम म्हणजे इतके टक्के तितके टक्के हे याला लागू नाहीत, 100% पदं ही भरण्याच्या संदर्भातले अधिकार हे देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यासोबत आपल्याला माहिती आहे की आपले जे सफाई कामगार आहेत महानगरपालिकेचे वगैरे सगळे यांना जी काही घरं आपण दिलेली आहेत ती मालकी हक्काने देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्यामुळे एकूणच सफाई कामगार म्हणून काम करणारे जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांच्याकरता एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतला आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाला मान्यता मिळाली आहे, आता शिवसेना भाजप युतीचं राज्य आलंय, उद्यापासून विधानभवनामध्ये अधिवेशन सुरू होत आहे, तर सत्ताधारी पक्ष विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता शिवसेनेचा हे समीकरण कसं आहे? नंबर 2 वरती अर्थमंत्री म्हणून कोण संकल्प मांडला काय? उपसभापती तो निर्णय घेतील ना, आपला जो विरोधी पक्ष नेत्याचा ना, तुमचा मुद्दा बरोबर आहे. नॉमिनेट करेंगे राज्यमंत्री नॉमिनेट करतात नॉमिनेट करू कुठल्या नाही नाही हे जे आहे ना जे लागलेले आहेत ऑलरेडी त्यांना ते ज्यांना म्हणजे DCM साहेब म्हणाले की जे आपले वाल्मिकी समाजला प्राधान्य आणि इतरही जे समाजाचे जे लागले आहेत त्यांच्या वारसांना मिळत नव्हत्या नोकऱ्या ते आता मिळणार आहेत. हा आपण जे सांगितलंय की सफाई कामगार जे आहेत महानगरपालिकांमध्ये सरासरी 65% इतके कामगार जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने काम करतात आणि ते स्वच्छतेचं काम करून त्यांना बक्षिसं मिळतात, या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना त्याचा फायदा काय होणार? नाही हा विषय वेगळा आहे कॉन्ट्रॅक्च्युअल आणि हा वारसा हक्काचा आहे, त्यामुळे ते जे काम करतात ते तो विषय वेगळा आहे, त्याच्या शेवटी अनेक ठिकाणी त्यांना न्याय दिलेला आहे. हा बरोबर आहे, त्यांनी जे आरोप केलाय तो बरोबर नाही चुकीचा आहे, कारण मी तर सह्या करतो काय ऑफिसमध्ये मंत्रालयात करतो वर्षावर करतो मी जिकडे कार्यक्रमाला जातो तिथेही सह्या करतो मी गाडीतही सह्या करतो, माझ्याकडे कुठलंही पेंडिंग नाही कारण मला दुसरा काही छंद नाही आहे. एक गोष्ट मी मुख्यमंत्री राहिलोय म्हणून सांगतो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्र्यांकडे दर आठवड्याला एवढ्याच फायली येतात, याचं कारण सगळ्या मंत्र्यांच्या फायली एका लेवलनंतर या मुख्यमंत्र्यांकडे येतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे फायली या नेहमीच दिसतील, कारण आज त्यांनी 3000 केले की आठवड्याभरात 3000 येणारच आहेत त्यांच्याकडे. अरे होईल ना काय काळजी करता तुम्ही, होईल काम थांबले का काय चालू आहे आणि होऊन जाईल ते पण काही अडचण नाही विस्तार होऊन जाईल. नाही कुठे काय आरोप, अरे बाबा कुठे रोज आम्ही कुठलंही पोस्टिंग आम्ही रिक्त ठेवलेलं नाही, तातडीने आम्ही लगेच ते आल्या आल्या लगेच सह्या करून त्यांना रवाना करून देतो कामावर. नाही याच्यामध्ये काय दिला नाही. आणि CM साहेब म्हणजे मी आपल्या लक्षात आणून देतो की
पोलीस विभागामध्ये दीड वर्ष पोस्टिंग न दिलेले लोक होते। आता आम्ही प्रयत्न करतो की ज्यावेळेस आपण बदल्या करू त्यास तो लूप कंप्लीट झाला पाहिजे। एक 7-8 लोक त्यातले राहिले आहेत, त्यांचंही आम्ही या 1-2 दिवसात करणार आहोत। त्याच्यामुळे ही पूर्वीच्या सरकारची पद्धती होती की बदली करून त्याला वेटिंगमध्ये ठेवायचं। आमच्या सरकारच्या काळामध्ये कमीत कमी लोक वेटिंगमध्ये राहतात, आम्ही ती लूप कंप्लीट करतो। वेटिंग मध्ये ठेवून मीटिंग झाल्यावर मग करायचं ते त्याच्या पोस्टिंग आज ते होतं। आता आमच्याकडे तसं नाही का, डायरेक्ट मीटिंग सेटिंग। कुठे दिल्लीला आज कोणी सांगितलं? शपथविधीवरून तुम्ही बोलता, शरद पवार बोलताय, पण अजित पवार काही बोलत नाही, काही सल्ला दिला होता का? आता त्यांना विचारावं लागेल ना तुम्हाला। मी बोलतोय, पवार साहेब बोलतात, तर त्यांना तुम्ही बोलतं करा, ही तुमची जबाबदारी आहे। 75,000 नोकऱ्या देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। त्याचबरोबर हे लोढा इकडे होते, लोढाजींचं ते स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यामधून नोकऱ्या जवळपास 1,00,000 जास्ती नोकऱ्या तातडीने ताबडतोब तिथे त्यांना नोकऱ्या। पण सरकारने घेतलेला निर्णय 75,000 पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये आम्ही डायरेक्ट नियुक्तीपत्र दिलेत त्यांना, नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम केला आहे। हे 75,000 ज्या नोकऱ्या आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू आहे, युद्धपातळीवर सुरू आहे। संदीप देशपांडे यांनी गंभीर आरोप केलाय ठाकूरच्या भाषणामध्ये, राज ठाकरे 2005 साली राज ठाकरे यांची सुपारी देण्यात आली होती शिवसेनेच्या गुंडांकडून, अशा पद्धतीचा आरोप आहे। तर त्यावेळेस बरंच काय काय केलं होतं ना, आता त्याच्यात मी जात नाही। आता सर एक बार हिंदी में बता दीजिए, आपने अभी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि देवेंद्र जी और गिरीश महाजन दोनों को जेल में डालने का षड्यंत्र रचा जा रहा था, आप खुद उस सरकार का हिस्सा थे, कौन थे वो लोग और किस तरह से? सरकार का हिस्सा, लेकिन मैं मुख्यमंत्री नहीं था ना गृह मंत्री नहीं था, लेकिन ये हो रहा था, बिल्कुल हो रहा था। ये सच है कि ये बीजेपी को, भारतीय जनता पार्टी को बैकफुट में डालना, नुकसान पहुंचाने के लिए ये सब कार्रवाई शुरू थी और उसका गवाह मैं हूँ। लेकिन देखो वो मौका हमने उनको नहीं दिया, सरकार को पलटी कर दिया। इसकी जांच कराएंगे आप? क्या जांच कराएंगे किस तरह की साजिश कौन रच रहा था और क्यों? क्या इसकी जांच किसी थर्ड पार्टी से कराएंगे आप? नहीं, इस योजना को विराम किसने दिया? फडणवीस जी और महाजन जी को जेल में क्यों नहीं डाल पाए जो उस वक्त के मुख्यमंत्री थे? अरे भैया अभी सब बताओ क्या यहाँ पर, ठीक है, थँक्यू। नाही काय उद्योग बाहेर गेले ते? अरे बाबा उद्योग गेल्या एका दिवसात जातो का उद्योग? आम्हाला ज्या जेमतेम 2 महिने झाले होते, 1 महिना झाला होता, आम्ही आल्या पहिले बैठका घेतल्या त्या फॉक्सकॉन वेदांता। अरे बाबा त्यांना कळलं होतं की आम्हाला इथे मदत मिळत नाही या बाबतीमध्ये। खुद्द मी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांशी बोललो, देवेंद्रजी स्वतः बोलले, ते बोलले की तुमच्या त्या महाविकास आघाडीकडून त्यांना रिस्पॉन्सच मिळाला नाही, त्यांना कोणी विचारतच नव्हतं, आणि त्यामुळे त्यांना वाटलं की बाबा आता जाऊ इकडून आपलं दुसरीकडे। त्यांना माहीत नव्हतं की सरकार बदलणार आहे। आता सरकार बदललं, येत आहेत उद्योग, झाले तू, थँक्यू, धन्यवाद।